महाराष्ट्राला हादरवून टाकणारी घटना बीड शहरातील पेठ परिसरामध्ये घडली आहे. लग्नाला नकार दिल्यामुळे एका महिलेला जीवे मारण्याचा प्रयत्न बीडमध्ये करण्यात आलाय. शनिवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली असून दरम्यान या पीडितेची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. सुनील जाधव असे आरोपीचं नाव असून तो सध्या फरार आहे. गेल्या काही दिवसांपासून आरोपी सुनील जाधव या पीडितेची छेडछाड करत होता. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला समजही दिली होती आणि शनिवारी पीडित महिलेला आरोपीनं गाठलं आणि नंतर तिला लग्न करण्याची मागणी घातली. महिलेच्या नकारानंतर आरोपीनं रागाच्या भरात महिलेच्या डोक्यात दगड घालून तिथून पळ काढला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील हल्ल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी प्रशासनाकडून काय पावलं उचलली जात आहेत हे पाहणं महत्वाचं ठरेल. एक वर्षापासून तो माझ्या पार्लरच्या जवळपास यायचा. मला त्यांनी पार्लरही पूर्ण करू दिलं नाही. तसंच मी पोलीस स्टेशनला आधी एक इनिस दाखल केली होती पण त्यांनी घेतली नाही. एक वेळेस समजावून त्याला सांगितलं. तसंच त्याच्या घरचे म्हणले की एक वेळेस जाऊ द्या. तरी तो आज घरी त्याने मला 5:30 मी काम करत असताना दगड येऊन डोक्यात घेतला. आरोपी सुनील दत्तात्रय जाधव एक वर्षापासून तो मुलीची छेडछाड काढतो, त्रास देतो, तिला ब्लॅकमेल करतो, रस्त्यात अडवितो, तिला कुठं कामधंदा करून देत नाही. आमचं म्हणणं आहे की पोलिसांनी आम्हाला संरक्षण देऊन त्या गुंडाचा बंदोबस्त करावा.